गणपति बाप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया, नमस्कार मंडळी. महाराष्ट्रीयन इन युरोपच्या गणेशोत्सव स्पेशल भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे आपल्या गणेशोत्सवाचा दिवस दुसरा. पाहूया आमच्या दिवसाची आजची सुरुवात कशी झाली आहे. रेवा यमा, काय झालंय रेवाला? बरं जाऊ दे, नको राहू दे. आल्यावर बाप्पा इथेच आहे, कुठे जाणार नाहीये तो. रेवाला आज शाळेत जाऊ वाटत नाहीये कारण बाप्पा घरी आहे. तनु तू कर बाप्पाला बाय बाय. बाय पा. हो का, कुठे चालले एल्सा आणि स्नो व्हाईट? शाळेत चालल्या. काय करणार शाळेत जाऊन? टिफिन कुठे घेतला पण तुम्ही? टिफिन स्कूलमध्ये आहे ना. तिथे भेटतो का? पुस्तक पण तर नाहीये तुमचं? तुम्ही आज तिकडे फक्त खेळायला आणि खायला भेटत. हो का, आणि तुम्ही इतक्या तयारून का बरं चालले आज? कारण की स्कूलला जायचे. कारण की गणपती बाप्पा आले आहे म्हणून ना. मग आता रोज छान तयार होऊन जाणार. हो आणि मी तर तुझे जे सुद्धा तुझे ते घालून टाके. हो ना, मी पण. मग एकदा म्हणून दे रेवा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता तनु म्हणेल गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आली का शाळा? मुलींना आता शाळेत सोडलं आहे. माझ्या मनावर पहिले खूप दडपण असायचं ह्या सगळ्या स्वीडिश लोकांच्या ताब्यात 5 तासासाठी आपल्या मुली सोडायच्या. पण आपल्या सगळ्यांचा तारणहार तो बाप्पाच असतो आणि तोच सगळ्यांची काळजी वाहत असतो. आत्ता मुलांचा आउटसाईड पिरियड आहे, बाहेर खेळण्याचा पिरियड आहे. सकाळी 7 वाजता त्यांचे बाबा ऑफिसला गेले. 8:15 आम्ही इथे आलो आहोत. 2 वाजता मी त्यांना घ्यायला येईल. आता घरी जाते आणि घरी गेल्यावर बाप्पा आणि मी आमचा वेळ कसा जातो ते तुम्हाला दाखवते. आपण खरं म्हणत असतो हे मी केलं, पण तो परमेश्वरच आपल्या हातून या सगळ्या गोष्टी करून घेत असतो. त्यामुळे हे सगळं करताना एक वेगळीच प्रसन्नता आपल्या मनाला मिळत असते. आणि यावर्षी तर मला खूप जास्तही मिळत आहे कारण बाप्पाची मूर्ती मी माझ्या हाताने घडवलेली आहे. मी सारखी त्याकडे येऊन पाहत असते. आत्ता खरं सगळेच बाहेर गेले आहे, घरी मी एकटीच आहे. पण आज मी एकटी आहे असं म्हणणार नाही कारण हा बाप्पा माझ्या सोबतीला आहे. आत्ताच तुम्ही पाहिलं मी मुलींना शाळेत सोडून आली आहे. खरं रेवाचं थोडं नाटक सुरू होतं, तिला आज घरीच थांबावं वाटत होतं. पण तिचा तो बहाणा होता हे मलाही कळत होतं, त्याच्यामुळे ती आता गेली आहे शाळेत. तिला वाटत होतं की बाप्पाची आरती करताना घंटी मीच वाजवावी, मीच इथे उभं राहावं. पण आता संध्याकाळची आरती आम्ही सगळे सोबत करणारच आहोत. आपण आपल्या चॅनलवर याआधी सुद्धा सगळ्या सण समारंभ उत्सव प्रथा परंपरांचं वैज्ञानिक पौराणिक धार्मिक ऐतिहासिक पर्यावरणाच्या दृष्टीने काय काय बाजू आहे ह्या सगळ्याचा आपण विचार करत असतो. आणि आता गणेशोत्सव हा असा सण समारंभ आहे की ह्याचं विशेष महत्त्व आपल्या मुलांना पटवून देण्याची गरज नाही आहे कारण तो सगळ्यांच्या आवडीचा बाप्पा आहे. पण तरीही आपल्या मुलांच्या मनामध्ये बरेच संभ्रम असतात, बरेच प्रश्न असतात. आणि मग त्यातल्या काही गोष्टींना ते ह्या रूढी परंपरा म्हणजे अंधश्रद्धा आहे असं समजू लागतात. पण म्हणून आपण आपल्या परीने त्यांच्या या प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करूया. आता आज गणेश समारंभाचा दुसरा दिवस म्हटल्यावर बऱ्याच जणांकडे गणपतीचं विसर्जन होणार आहे कारण आपण ऐकलं आहे, पाहिलं आहे, आपण साजरा करतो. काही जणांकडे गणेश 1.5 दिवसाचे येतात, काही जणांकडे गणेश 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 10 दिवस, 11 दिवस. बऱ्याच जणांकडे द्वादशीला ह्याचं विसर्जन असते. बऱ्याच ठिकाणी 21 दिवसाचा गणपती असतो.
पण मग असं का? बाप्पा तर सगळ्यांचा एकच आहे. त्याचा उत्सव साजरा करण्याच्या वेगवेगळ्या दिवसांच्या प्रथा का पडल्या ह्याचा जर आपण विचार केला तर पुराण काळात ऋग्वेद काळात गणेशोत्सव जो आहे तो एक महिना साजरा करायचा असा उल्लेख आहे. पण मग त्यानंतर काळाच्या ओघांनी आपल्या सोयीनी आपण आपल्या प्रथा परंपरांमध्ये बदल करत असतोच. आपण सगळेच काही पूर्ण 100% त्या पाळत नसतो. त्यामुळे मग कालांतराने तो एकच दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जायचा. पेशवे काळात वगैरे मग गणेशोत्सवाला अजून चांगले दिवस आले. पण लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेस ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली 1893 मध्ये, म्हणजे पहा आजपासून 100 पेक्षा कितीतरी वर्ष जास्त लोटली आहेत, तरीही हा उत्सव आपल्यामध्ये अजून जोमानी अजून उत्साहानी जिवंत आहे. तर 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची लोकमान्य टिळकांनी जी सुरुवात केली तेव्हा त्यांची त्यामागची धारणा वेगळी होती. त्यांचा हेतू वेगळा होता की सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि ब्रिटिशांना आपण कसं हरवायचं, ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून कसं सुटायचं ह्या सगळ्याची योजना आखता आली पाहिजे, म्हणून ह्या एकत्रीकरणाचा तेव्हा तो हेतू होता. तेव्हा मग त्यांनी तो 10 दिवसाचा गणेशोत्सव सांगितला आहे. कुठल्याही प्रकारे शास्त्रात असं 10 दिवसाचा गणेशोत्सव म्हणून उल्लेख नाही आहे. मग सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले, काही जणांना वाटायला लागलं आपल्या घरी पण हा गणपती उत्सव झाला पाहिजे. मग हळूहळू लोकांनी घरी गणेश मूर्ती स्थापना सुरू केली आणि मग आपापल्या सोयीनुसार 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवसाचा हा गणेशोत्सव साजरा होतो आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलांनी जर आपल्याला विचारलं की माझ्या मित्राकडे 1.5 दिवसाचा आहे, आपल्याकडे 5 दिवसाचा आहे, तर असं का? ह्यात अजून एक गोष्ट मला इथे बोलावी वाटते की काही जणांकडे गणेशोत्सवाची परंपरा नाही आहे. आता हे घरातल्यांच्या सांगण्यानुसार आपण सगळेजण फॉलो करत असतो, पण कुठेतरी आपण आता ह्यात थोडेसे बदल करायला हवे. आपल्या मुलांना जर वाटत असेल तर कुठला बाप्पा कोपणार आहे हो तुमच्यावर की तुम्ही हे तुमच्या घरी नाही आहे आणि तुम्ही केलं. मुलांच्या हौशीसाठी म्हणून आपण निश्चितच ह्या गणेशाची आराधना करूच शकतो. त्यामुळे मुलांच्या मनात आलेला जो पहिला प्रश्न असेल की हा वेगवेगळ्या दिवसांचा का, तर त्याचं उत्तर हेच आहे की कुठल्याही शास्त्रात ह्याचा उल्लेख नाही आहे. आपण आपल्या सोयीनुसार हा गणेशोत्सव साजरा करत असतो. ह्या गणेशोत्सवाचे अजून विविध वेगवेगळे अंग आहेत, ह्या सगळ्याचाच आपण आपल्यापरीने विचार करणार आहोत. तर आपण ह्या गणेशोत्सवाच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा देऊ. आजचा विचार तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र, जय गणेश.